फार्मास गायडन्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बी फार्मसी या कोर्सचे या अभ्यासक्रमाच्या ॲडमिशन प्रक्रियेविषयी आपण अपडेट पाहत आहोत गेल्या दोन तीन दिवसापासून काही अपडेट आली नव्हती बरेच विद्यार्थी आणि पालक मला मोबाईलवरती किंवा व्हॉट्सअपवरती कॉल करून मेसेज करून विचारत होते की सर ॲडमिशन प्रोसेसविषयी काही अपडेट आली आहे का किंवा बी फार्मसीच्या ॲडमिशन सुरू झालेले आहेत का तर विद्यार्थी मित्रांनो चालू या चला या या आपण बी फार्मसीविषयी काही अपडेट आलेली आहे काही पाहू तर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी किंवा पालक माझ्या या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मी या यूट्यूब चॅनलवरती फार्मसी फार्मसी बी फार्मसी डी फार्मसी ॲडमिशन प्रोसेसविषयी रेग्युलर अपडेट देत असतो त्याचबरोबर बी फार्मसी रिलेटेड जे काय अभ्यासक्रम असेल किंवा इतर गोष्टी असेल त्या संपूर्ण माहिती या युट्यूब चॅनलवर आपल्याला मिळत राहील त्याचबरोबर काही विद्यार्थी आणि पालक माझ्या या व्हिडिओ यूट्यूब चॅनेलची फक्त व्हिडिओ पाहतात चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत किंवा लाईक शेअर करत नाहीत अशा मित्रांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की तुमचा एका लाईकमुळं आणि शेअरमुळं किंवा सबस्क्राईबमुळं मला काय एवढं काय फायदा होणार नाही परंतु मला एक प्रेरणा मिळेल की तुमच्यासाठी जे काय नवीन नवीन माहिती असेल अपडेट असेल ती मी दररोजच्या दररोज घेऊन येत जाईल त्यामुळं एक जे काय सबस्क्राईबचं बटन आहे त्या ठिकाणी तुम्ही त्याला क्लिक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कॉमेंट करून मला विचारत जा तर या ठिकाणी आपण पाहूयात विद्यार्थी मित्रांनो की बी फार्मसी प्रक्रियेविषयी काही आपल्याला अपडेट आलेली आहे का तर सुरुवातीला आपण गुगलवरती मा ई टी टाईप करूयात सर्च करूयात मा ई टीच्या झाल्याच्या नंतर आपण मा ई टी पोर्टलवर गेल्याच्या नंतर ॲडमिशन प्रोसेस दोन हजार तेवीस चोवीस यावरती क्लिक करून आपण पाहू शकतो की आपल्याला <coughs> जे काय सीई टी सेल पोर्टलचं आपल्याला जे काय वेबसाईट आहे किंवा पेज आहे या ठिकाणी आपल्याला मिळेल तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की बऱ्याच गोष्टी नवीन अपडेट झालेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक या ठिकाणी माहिती देऊ शकतो की जे विद्यार्थी किंवा पालक किंवा त्यांचे मित्र अकरावी बारावी सायन्सची तयारी करत असतील तर अशा विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ऑनलाईन क्लासेस अत्यंत कमी फीसमध्ये फार्मा गायडन्स या चॅनलवरती तुम्ही पाहू शकता ऑनलाईन क्लासेस तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करून पाहू शकता तर अत्यंत कमी फीसमध्ये अकरावी बारावी सायन्स नीटचे क्लासेस फार्मा गायडन्स किंवा माझ्या टीमकडून या ठिकाणी ऑनलाईन घेतले जातात तर अधिक माहितीसाठी तुम्ही मला माझ्या मोबाईल नंबरवरती शहाण्णव त्र्याहत्तर एकोणनव्वद बासष्ट सदोतीस शहाण्णव त्र्याहत्तर एकोणनव्वद बासष्ट सदोतीस या मोबाईल नंबरवरती कॉल करून मेसेज करून अकरावी बारावी सायन्स सीईटी टी नीट विषयी जे काय आपले ऑनलाईन क्लासेस क्लासेस आहे त्याची अत्यंत कमी फीस आहे जे काय ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील किंवा गरीब कष्ट कष्टकरी किंवा हार्डवर्किंग विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांसाठी मी अकरावी आणि बारावी सायन्सचे क्लासेस ऑनलाईन घेऊन आमचे चालू आहेत जी काय आमची टीम आहे ती आपल्याला कमी फीसमध्ये चांगले मार्गदर्शन करते बरेच विद्यार्थी ऑनलाईन uh, क्लासेसचा फायदा घेऊन नीट आणि नी, सीईटी मध्ये चांगले मार्क मिळवलेले आहेत चांगल्या अभ्यासक्रमाला त्यांनी ॲडमिशन मिळवलेले आहे तर अधिक माहितीसाठी तुम्ही मला माझ्या शहाण्णव त्र्याहत्तर एकोणव्वद बासष्ट सदोतीस या कॉलवर या नंबरवरती कॉल करू शकता त्याचबरोबर तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहूयात की बी फार्मसी किंवा फार्माडीविषयी काही आपल्याला अपडेट आले नाही का या ठिकाणी आपण पाहू शकतो बी बी टेक याची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे आपण बी टेक बी बी टेकच्या याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर याची ॲडमिशन प्रोसेस आपल्याला लिंक मिळून जाईल त्याचबरोबर आपण ॲग्रिकल्चर बी एच एम टी बी डिझाईन याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशनची लिंक मिळून जाईल परंतु आपल्या बी फार्मसी किंवा फार्माडी या अभ्यासक्रमावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला काय अपडेट मिळते काय आपण या ठिकाणी पाहूयात बी फार्मसी आणि फार्माडी तर विद्यार्थी मित्रांनो बी फार्मसी आणि फार्माडी या अभ्यासक्रमाच्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर कोणतीही अपडेट आतापर्यंत आलेली नाही किंवा रजिस्ट्रेशन लिंक ओपन होत नाही त्यामुळे आपल्याला सांगू इच्छितो की आतापर्यंत बी फार्मसी आणि फार्माडी या अभ्यासक्रमाची कोणतीही अपडेट किंवा अभ्यासक्रमाची ऍडमिशन प्रोसेस रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली नाहीये त्यामुळे जे विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्याकडं ज्या विद्यार्थ्यांना बी फार्मसी किंवा फार्मा डी या अभ्यासक्रमासाठी ॲडमिशन घ्यायचं आहे परंतु त्यांच्याकडं डॉक्युमेंट नाही आहेत ॲडमिशनसाठी त्यांनी त्यांच्यासाठी आणखीही वेळ गेलेली नाही त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट काढून घ्या जे विद्यार्थी ई डब्ल्यू एस या अभ्यासक्रमा या कोट्यातून ॲडमिशन घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस एस महाराष्ट्र शासनाचं जे काही प्रमाणपत्र आहे ते mm, काढून घ्यावं त्याचबरोबर ओबीसी किंवा अदर कॅटेगरीच्या लोकांनी विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढून घ्यावं त्याचबरोबर गॅप सर्टिफिकेट असेल किंवा मग नॅशनॅलिटी डोमेसाईल नसेल तर ते काढून घ्यावं ह्या सगळे डॉक्युमेंट आपल्याला काढण्यासाठी टाइम आहे वेळ आहे म्हणजे आणखीही बी फार्मसीची किंवा फार्मडीची ऍडमिशन प्रोसेस सुरू झाली नाही त्यामुळं आत्ताच लगेच किंवा इन्कम सर्टिफिकेट असेल ते पण काढून घ्यावं ते इन्कम सर्टिफिकेट बऱ्याच लोकांकडे इन्कम सर्टिफिकेट नाही आहे ते पण काढून घ्यावं किंवा जे विद्यार्थी कास्टमधून ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांनी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट साठी अप्लाय करा म्हणजे तुम्हाला ते त्याची पावती अपलोड करता येईल तर मला या ठिकाणी सांगायची की बी फार्मसी किंवा फार्मा डी अभ्यासक्रमाची जी काय ॲडमिशन प्रोसेस आणखी सुरू झाली नाही जे काय आपल्याला वेळ मिळतो त्या वेळेमध्ये तुम्ही जे काही आपले डॉक्युमेंट आहे ते तुम्ही काढून घ्या आणि बी फार्मसीची किंवा फार्मा डीची ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्याच्या नंतर मी माझ्या युट्यूब चॅनलला अपडेट करेल दररोजच्या दररोज मी अपडेट देण्याचा प्रयत्न करतोय परंतु दोन तीन दिवसामध्ये कोणतीही अपडेट नव्हती किंवा आतापर्यंत कोणतीही अपडेट नव्हती मा सीई टी कडून एलकडून त्यामुळे मी याच्यावरती व्हिडिओ बनवला नव्हता जे विद्यार्थी किंवा पालकांना बी फार्मसी किंवा फार्मा डी विषयी ॲडमिशनविषयी काही अडचणी असतील किंवा फार्मसी बी फार्मसी डी फार्मसी फार्मा डी या अभ्यासक्रमाविषयी काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या मोबाईल नंबरवरती मला कॉल करू शकता मोबाईल नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर एकोणनव्वद बासष्ट सदोतीस त्याचबरोबर जे काय कोकण साइडचे किंवा मुंबई साइडचे विद्यार्थी आहेत पुणे साइडचे विद्यार्थी आहेत त्यांचा तेन, प्रश्न होता की सर बी फार्मसीची फीस किती आहे किंवा चांगले कॉलेजेस कोणते आहेत तर या ठिकाणी त्यांना मी सांगू इच्छितो की तुम बी कोकण किंवा मग पुणे साईडला जे काय कॉलेजेस आहेत त्यांची फीस जास्त आहे तुम्ही मराठवाडा रिजनमधले जे काय कॉलेज आहेत या यांचा तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्ही इकडे अभ्यास घेऊ ॲडमिशन घेऊ शकता इकडे या साईडच्या कॉलेजची फीस कमी आहे त्यामुळं तुमचा त्याचबरोबर राहण्याची आणि जे काय जेवणाची जेवणाची जी काय आपली खर्च आहे तो पण या ठिकाणी Uh, कमी असल्यामुळं तुमचं जे काय शिक्षण आहे कमी खर्चात होईल त्या त्याचबरोबर इकडे या साईडचे जे काही कॉलेजेस आहेत चांगले आहेत शिक्षणाचा दर्जा चांगला आहे त्यामुळं आणि कॉलेजची संख्या पण मराठवाडा रिजनमध्ये जास्त असल्यामुळं तुम्हाला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं तेही कमी खर्चामध्ये अशी जे काय विनंती जे काही का प्रश्न होतात कोकण आणि मरा पुणे साइडच्या विद्यार्थ्यांचा मुंबई साईडच्या तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की तुम्ही मराठवाडा रिजनमधले जे काही कॉलेजेस त्यांना प्रिफेअर करा आणि तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी कमी फीसमध्ये तुमचा कमी खर्चामध्ये को बी फार्मसी कोर्सेस किंवा तुमचा चांगल्या कॉलेजला नंबर लागू शकतो त्याचबरोबर या ठिकाणी मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही फार्मा गायडन्स या यूट्यूब चॅनलला चॅनलवरती बी फार्मसी त्याचबरोबर फार्मा डी डी फार्म किंवा फार्मा डी अभ्यासक्रमा रिलेटेड जे काय चॅप्टर असतील किंवा मग लिस् टॉपिक असतील ते पण आपण या ठिकाणी डिस्कस करत असतो जी पॅटची तयारी आपण जी पॅट जी काय एक्झाम आहे त्याची पण तयारी आपण या ठिकाणी करून घेत असतो त्यामुळं या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा या ठिकाणी आपण थांबूया जय जय महाराष्ट्र